पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. यासाठी आलास का इथं? माझं काम आहे महत्वाचं म्हणून आलोय. काय काम आहे? अर्जुनराव मला माफ करा, त्या दिवशी मी तुम्हाला उमरेच्या आता झालं ते झालं. आज परत जिंकली ही पोरगी. घ्या आता उडवा पतंग. आता कुठलं उडवा पतंग? आपीनं तर आपला पतंग कधीच छाटलाय. नियती रे अर्जुन, नियती. तू कधी पतंग उडवलाय का ग? नाही, मी वाचलं होतं. आता प्रॅक्टिकल दाखवतो बघ तुला. अप्पे पतंग उडवायला बी लय जुगाड मारायला लागतो बरं का. वारा कधी कसा सुटायला सांगू शकत नाही. वारा कसा बी असला ना
तरी आपण एवढं खंबीर उभं राहायचं की त्या वाऱ्याला बी त्याची दिशा बदलावी लागली पाहिजे. पोरगी ना मागन येऊन घरच्या लोकांचा जीव घ्यायला लागली. पास झाला आता. मग मगाशीच तू काय ऐकलं सरकारांचं? अरे ते म्हणले ना गावच्या लोकांचा उर तमाशा नको म्हणून गप बसले. बर तिकडे ती कसा विचार मग. अख्ख्या गावासमोर चार वेळाला तिने आपलीच काढून ठेवली. नाही तुझ्या, तू म्हणतोस ते बरोबरच आहे. आता काय तर करावंच लागल, लई झालं. आई मी आहे तुझ्यासोबत, अजिबात घाबरू नको. आज जो काय तो शेवट होऊन जाऊ दे. त्यांना बाहेर हाकलूनच देऊ आपण. नाही अरे ते करावंच लागल आता. बघतेस कशी घरात येते ती आता. अर्जुन तुझा पहिला सण होता म्हणून नाहीतर तुझा पतंग काढला असता या ठिकाणी. काय नाही या भाऊजी, तुम्ही खूप छान उडवत होता पतंग. काय वापरणार? ऐकलं का आणि दादा, खेळ संपला ना की सगळे जण म्हणतात मी तुझा पतंग काढला असता. तुझाच गुल झालाय. लहान बाबा म्हणून सोडून. बापू नेमकं राणीच्या पट्टीच्याच दिवशी असं सगळं झालं बघा. असू दे, राणी काय म्हणते माहितीये का? झालं ते झालं, लय विचार कशाला करायचाय. हा मला काय म्हणली माहितीये का, माझी धाकटी बहिणी तोपर्यंत कशीची चिंता नाही मला. बरं चल निघू का, आम्ही उशीर होतोय. ओ बापू कुठं निघू का? अहो चहा घेऊन जावा की. लवकर नको आता, चहा कशाला आहे? बापू एवढं सुद्धा आलाय तुम्ही, बाहेरच्या बाहेर जाणार आहे. तुम्ही चहा घ्यायला चला पहिले. अरे बापू दाजी म्हणते ती बरोबर आहे, झालं की घ्यायचं थोडं थोडं वय तर. आणि चहाला कधी नाही मानायचं नसतंय. चला आपण ना, चला आपण चहा ठेवूयात. या तुम्ही, चला चला. थांब बापे. या घरात पाऊल ठेवलंस तर खबरदार. आई आई म्हणू नकोस मला, कळलं? अगं माझ्या बहिणीला तुरुंगात टाकलंस. अनवर हो तो विषय झालाय, आता परत काय बोलू नको म्हणलं ते कळत नाही तुला? तुझ्या आई बापानी हेच शिकवलं का ग तोंड वर करून बोलायचं नुसतं? अगं काकी असं काय करतेस? आता मस्त पतंग उडवताना सगळं ठीक होतं ना, मग आता काय झालं? अर्जुन त्या सगळ्या ज्या काही बायका जमल्या होत्या ना, त्या सगळ्या जाईपर्यंत मी थांबले होते. कारण आपली सारखी मला सवय नाही ना, चार चौघात सगळ्यांना गोळा करून सगळ्या घराचा तमाशा करायचा आणि अपमान करायचा. अगं तिथं पोलीस स्टेशनला एवढं सांगून पण तू तुला करायचं तेच केलंस ना. पण आता एक गोष्ट लक्षात ठेव, मी काय सांगते ते नीट आई. जोपर्यंत माझी बहीण या घरात येत नाही तोपर्यंत मी तुला या घरात पाऊल ठेवून देणार नाही. अहो सरकार काय चाललंय? अर्जुन मी जे सांगते ना तेच सरकारांना पण वाटतंय, कळलं? बरोबर आहे आई तुझं, अशी सुन नकोच आहे आपल्याला घरात. सुजय असं बोलू नका हो. ताई मी काय म्हणतोय तुम्ही जरा. बापू तुम्ही गप बसा. हेच संस्कार केले का तुमच्या पोरीवर? आई मी हात जोडते, त्यात बापूंना काही बोलू नका. आणि नेहमी सून चुकल्यानंतर तिच्या आई वडिलांना का बोलला जातो? बघा अहो बघा ही बघा, एवढं होऊन पण तुमची कशी लेख बोलते ती तोंड वर करून. गप जरा गप बस की भाई, मोठ्या माणसांशी असं बोलू नये. एवढं जर कळालं असत मग अजून काय पाहिजे होत?
तक्रार माग घ्यायची आणि मनी मावशीला जेलमधून घरी आणायची. नाही भाऊजी, हे तर मी करणार नाही. मग चालती हो या घरातलं. वहिनी, असं काय करताय? आपीच काय चुकतंय? आपीच काय चुकलं नाही असं वाटतंय तुम्हाला? मग जावा, तुमच्या वेगळ्या घरात घेऊन जावा तिला. पण आपे, अग बाईच्या जातीनं नमतं घ्यायचं असतं ग बाईच. तू माफी मागा निशे संपून टाकी. नाही अक्का, अहो आईंची माफी मागण्यात कसला आलाय कमीपणा? मी माफी मागते की, पण मी तक्रार मागे घेणार नाही. असं का? निघायचं मग. ठीक आहे, येते मी. थांब, मी बोलतो की त्यांच्याशी. हे बघा बापू, आता कुणी बी काय बी म्हणलं ना, अगदी माझ्या पायावर नाक जरी घासलं तरी मी मागा हटणार नाही एवढं सांगून ठेवते. आणि आपे, जोपर्यंत माझी बहीण घरात येत नाही तोवर तुला या घरात थारा नाही. चालत जायचं का गाडी जायचं? चालत जायचं का गाडी जायचं? म्हणजे वहिनी, गाडी चाव द्या. वाटलंच होत मला बायकोच्या पत्राला धरून जाशील माग. दर आणली चावी मी. बायकोचा पदर धरणं नाही, याला बायकोला साथ देणं असं म्हणतात. जे तुझ्या आयुष्यात जमणार नाही. मध्ये पडायचं नाही या घराचा विषय. अरे हे बघ, हे तुला ना आयुष्यात. जे काही करायचंय ते विचारपूर्वक कर. माझा विचार झालाय सरकार, तिच्याशी लग्न केलं, सात फेरे घेतले ना, तेव्हा हीच तर वचन दिली होती तिला मी. आणि आज पाळायची वेळ आली ना तर माग हटणार नाही. अहो स्वतःच्या बापाला बेड्या घालताना हिने मागचा पुढचा विचार केला नाही. माझे हात थरथर करत होते बापूंना बेड्या घालताना, पण पोरगी जागची हल्ली नाही. तर त्या मावशींना का सोडलं पाहिजे तिने? मावशींना सोडायचा संबंधच येत नाही. त्या मावशींनी हे सगळं मुद्दाम केलं हे माहीत असून पण या घरात जर मावशींना जास्त किंमत असेल ना तर काय बोलणार? ऐका नाही काके. असं का? मग जा तू पण तिच्या बरोबर. काय बॅग वगैरे आणून देऊ का तुला कपड्यांची? का ते पण नवीन खरेदी करणार आहे? वहिनी, असं काय करताय? अर्जा ऐका माझ. अरे विना काका, बस कर तू जरड गाणं. आम्हाला माहिती तू काय बोलणार आहे ते. सुजय, आपले काका आहेत ते, असं बोलणं शोभत नाही तुला. आणि मला वाटतं आपण सगळ्यांनी जरा थंड डोक्यानं विचार करूयात. स्वप्नील सर, हे तुमचे क्लासेस नाहीयेत चर्चा सत्र गाडवायला. हे बघ अर्जुन. नाही सरकार, आता ठरलंय तर ठरलं. अर्जुन, कुठं जाणार तुम्ही? कसं बापू, मी नका काळजी करू, थांबा.
सरकार अहो तुम्ही तरी विचार करून सांगा की त्यांना अहो लहान आहेत तशी ती. बापू यो आमच्या घरचा विषय आहे, तुम्ही नका लक्ष घालू. अहो मुलगी दिली तिथं मेली म्हणतात. आता ह्यो प्रश्न आमचे आम्हाला सोडवू द्यात. या तुम्ही. अहो पण बापू तुम्ही या आता, कारण तुमचा अजून अपमान झालेला मला नाही सहन होणार. पण मम्मी या तुम्ही म्हणलं ना, मी तुमचा अपमान अजून नाही सहन करू शकत. तुम्ही या. चल सुषमा चल. जा म्हणलं ना जा. आपे अगं असं डोक्यात राग घालून काय निर्णय घेऊ नका. अर्जुन अरे थांब ना, आपण बसून प्रश्न सोडवू ना. स्वप्नील विनूभाऊजी चला आतमध्ये. नाही वहिनी, तुम्ही जे काय केलं ना ते बरोबर नाही केलं. वा वा भाऊजी तुम्ही मलाच सांगा. अहो आत्ता घरात आलेली पोरगी त्या अर्जुनला मुठीत ठेवायला निघाली, तुम्हाला कळत नाही का? अगं आई काय बोलतीयस तू? आई बरोबर बोलतीय. तुम्ही सगळ्यांनी मिळून तिला डोक्यावर चढून घेतलंय, बाकी काही नाही. अंगावरली हळद नाही उतरली अजून तर सगळ्यांना अक्कल शिकवायला निघाली. मी नाही ऐकणार तिचं. असं नाहीये, तिनं तिच्या वडिलांना तुरुंगात टाकताना मागं पुढे पाहिलं नाहीये. ती सगळी तशीच आहेत दादा, काय फरक पडतो त्यांना तेव्हा? नाहीतर काय, आपल्या अर्जुनला कळत नाही कुठल्या. नाही वहिनी अहो इथं सगळ्यांनाच माहिती आहे की तिचं काय मी चुकलेलं नाही. कुणासाठी करताय तुम्ही? तुमच्या बहिणीसाठी ना, पण खरं तर तिच्यामुळे सगळा गोंधळ झालाय. वहिनी माझा अर्जुन आप्पी जर का घरात राहणार नसतील ना तर मी पण या घरात. अरे कापून जा, कापून जा. कुणी एका शब्दानं बोलणार नाही आता, एका शब्दानं. चला हो बाहेर निघा, हो बाहेर. एकशे शहाऐंशी, एकशे सत्याऐंशी, एकशे अठ्ठ्याऐंशी. बारा राहिले, बारा दोनशे ला. चल चल चल. एकशे एकोणनव्वद, एक नंबर. हा एकशे नव्वद. दहा दहा दहा. कमॉन कमॉन, अजून दहा फक्त. अबे यार क्या टाइमपास कर रही तू? ऐसे ना आज गाव के पत्थर खत्म होने वाले ना, वो दरी भरने वाली है. कशाला टाइमपास करते? तुला काहीच वाटत नाहीये का? अजून आपण घराच्या बाहेर पडलोय, तुला कळतय का? हो मग त्यात एवढं टेन्शन घ्यायचं काय? वा असं घराच्या बाहेर पडल्यानंतर ना नॉर्मल माणसाने घेतं टेन्शन. तुला काय होतंय माहित नाही मला. मी एकटं बाहेर पडलो असतो तर टेन्शन होतं, मी माझ्या बायकोसोबत बाहेर पडलोय बाबा, आपल्याला टेन्शन नाही. वा मस्त. संसार कुठे थाटतो? इथं रस्त्यावर. आणि चांदण्यांची चादर घेऊन झोपतोस का रात्री? चांदण्यांची चादर घेऊन तू भारी म्हणतोयस. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट, म्हणजे तुला मान्य आहे का आपला संसार सुरू झालाय ते? अर्जुन काय चाललंय? अप्पे अप्पे शांत होईल सगळं नीट. आणि मला एक सांगा, आपण आपल्या मर्जीने बाहेर पडलो का नाही? त्यावेळी जे योग्य वाटलं ते केलं का नाही आपण? नाही ते एक काम करू, तर मावशीला सोडून देऊ. नाही नाही नाही. मग आत्ता आपल्या हातात आहे ना, ते करू आपण. आणि तू अशी चिडू नको, नाही तर माझी परत भांडणं होते ना. भांडणं कोणाशी भांडलंस तू? अगं केवढी मोठी भांडणं झाली माझी, तुला माहित नाही? नाही. अगं मागे एकदा तू अशी चिडली होतीस आणि मी चाललो होतो रस्त्यानी, एक बारक बोरक चॉकलेट खात चाललो होतं चकुलीच्या वर्गातला असं, तर माझ्या तोंडून सहज गेलं. म्हणलं आपली चिडल्यानंतर कसली गोड दिसते. तो मला काय म्हणतोय? अर्ज्या
म्हणतो नाही नाही माझ्यातलं चॉकलेट गोड आहे. म्हणलं नाही नाही आपी गोड आहे तो म्हणतो चॉकलेट गोड. असली भांडणं आमची असली भांडणं फुल मारामारी. मी त्या चड्डीला धरला ना असा आपटला. त्यांनी माझ्या चड्डीला धरलं म्हणजे जोड 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 सगळ्या गावातल्या बायका गोळा झाल्या. शिंदे मावशी आल्या तेव्हा भांडणं सुटली. म्हणून म्हणते आपली तू चिडू नको नाही तर माझी परत भांडणं होते. कसला नोटंकीस तू अर्जुन काय करायचं तुझं. फिरायला जाऊ अगजरंडेश्वरला जाऊ ना. नाही नाही आपण ह्याला जाऊ मग सज्जनगड तो असला भारी. नाही कुठे फिरायला जायचं नाहीये. माझ्या डोक्यात आता फक्त हे चाललंय की घरी काय चालू असेल.